संपन्न होत असलेली स्पर्धा। दुसरे षटक घेऊन बघूया काव्या इंटरप्राइजेस संघाचा वतीनं कोण गोलंदाजी करेल। संदीप येतोय गोलंदाजीसाठी। पहिलं षटक तर कॅश केलंय निलेशने, बहारदार केली केली। आणि दीपक मगाशी बोलता बोलता म्हटला जोपर्यंत निलेशची जर बॅट लागली तर आमचा संघ धावा 70-75 आसपास सहज जमू शकतोय। ज्याच्या मगाशी आपण त्याच्याशी संपर्क साधला होता ते म्हटलं होतं आणि दाखवलं दर्जेदार सध्या टचमध्ये असणारा खेळाडू हा पोटी प्लसमध्ये खेळतोय। पण जेव्हा गावागावामधले मॅचेस होतात, शृंखला होतात, जिथं वयाची अट नसते त्यामध्ये सुद्धा 20+ खेळाडूमध्ये येऊन ओपनिंगला खेळणारा हा खेळाडू संदीप अप्रतिम दर्जेदार। आणि जेव्हापासून क्रिकेटला खेळायला सुरुवात केली ना काय क्रिकेट खेळलाय तो, लाजवाब क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला। पण आत्ता क्षेत्र नवीन आहे, सामना वेगळा आहे, वेळ वेगळी आहे आणि खेळाडू वेगळे आहेत। पण आज हा वेगळेपण दाखवेल का, आपल्या फलंदाजी चमक दाखवेल का? सध्या सुरुवात केली, त्याला स्ट्राईक देण्यासाठी आले रवींद्र पाटील, शिक्षक आहे पेशानं। यावेळेचा चेंडू बॅकफुट राहिला आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पाठवला आहे। आणि चेंडू मारल्यानंतर बघा, त्याला माहिती आहे की एकच धाव मिळेल, त्याच्यामुळे एकच धाव घेतली, जोरदार धावण्याचा प्रयत्न निलेशने केला नाही। याला म्हणतात क्रिकेटचं ज्ञान, आपली इनर्जी वाचवणं गरजेचं आहे। सामना खेळत असताना तुम्ही इनर्जी वाचवा आणि जितकी इनर्जी वाचवता येईल तितकी वाचवायला पाहिजे। आणि जिथं दोन धावा तिथं दोन धावा घ्यायलाच पाहिजे, हे क्रिकेटचं सूत्र असतं। धावसंख्या एकने वाढली जातोय, 17 धावा धावपळकावं लागल्या जातात। आता रवींद्र पाटील खेळण्यासाठी येतो, ओपनिंगला आले दर्जेदार बहारदार खेळाडू, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट ज्याने अक्षरशः गाजवलंय वाजवलंय असा खेळाडू। पण यावेळी त्याच्या समोर असला गोलंदाज सांगतोय की मी सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतोय। ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा चेंडू टाकला, चेंडू जातोय निर्धाव। एक चांगलं क्रिकेट म्हणून मी फोर्टी प्लसचं जे आयोजन केलंय त्या सर्व आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करीन। आमचे विजय पाटील जे अध्यक्ष आहेत त्यांचं खूप खूप कौतुक करीन, त्यांच्या साथीदारांचं कौतुक करीन की अशा प्रकारच्या स्पर्धा या होणं गरजेच्या असतात। आणि एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 5 दिवसाची ही स्पर्धेचं आयोजन आपण केलं आहे। दरम्यानच्या काळात मिड ऑफ रेंजमध्ये चेंडू ठेवला, तर क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि अक्षरशः चेंडूशी हलक्या रीतीनं खेळण्याचा त्याने प्रयत्न केला। आणि तिथं मात्र दोन धावा, मोका दिसेल तिथं मात्र तुम्ही त्या मोक्याचा फायदा उचलणं गरजेचं असतं। हेच मात्र या खेळाडूनं दोन खेळाडू दाखवलंय। दोन धाव मिळतात रवीला, दोन धाव मिळतात संघाला। संघाची धावसंख्या बघायला मिळतोय बिनबाद 19 धावा। वैशिष्ट्य आहे या क्रिकेट शृंखलेचं, या शृंखलेमध्ये 6 षटकांचे सामने आहेत आणि प्रत्येक षटकासाठी तुम्हाला प्रत्येक नवीन गोलंदाज वापरावे लागेल। प्रत्येक गोलंदाजास एकच षटक दिलं जाईल, अतिशय महत्त्वाची बाब आहे। आणि त्याच्याने काय होतं, प्रत्येकाला खेळण्याची संधी निर्माण होत असतं। ती संधी उरण ओल्वे नॉट 40+ या आयोजकाने दिलेली आहे। चेंडू खुलवा टप्प्याचा चेंडू बॅकफुट आलाय, ग्लान्स केला चेंडूला, आता मात्र क्षेत्ररक्षक चुकत नाहीत। एक धाव मिळते ते रवीला, एकदा मिळते संघाला, दुसरं दशक धाव पलकावर लागतोय। 20 धावा धाव पलका बघायला मिळतात। पहिला सामना सनसिटी 11 कोंबुड भुजे विपक्ष MJS फायटर नागाव या दोन संघाच्या दरम्यान बघितला, काय दर्जेदार सामना। शेवटचं षटक होतं, 11 धावांची गरज होतं, पहिल्याच चेंडूवर आला होता षटकार। आणि त्यानंतर काय गोलंदाजाने गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी केली। विशेष म्हणजे त्याने प्रत्येक चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला, अष्टमपासून दुसऱ्या चेंडूवर टाकला आणि त्याचा फायदा त्याला झाला। कारण येणारा प्रत्येक फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता, ऑफच्या दिशेने चेंडू मारण्याचा कोणी प्रयत्न करत नव्हता आणि त्याचा फायदा झाला। ते कौशल्याला दाद देईन गोलंदाजाच्या, हेच क्रिकेट बघण्यासाठी खेळाडू मैदानात येत असतात। यावेळेचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॅडवर आदलला आहे, फाईन लेगला चेंडू जात आहे डीप फाईनवर, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पकडतोय, लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय। अतिशय जबरदस्त पंच बघायला मिळतात, मग दीप पाटील असतील, द्वारकानाथ चोरगे असतील आणि शिवदास वाघमारे। कौतुक करीन तुमचं, काय दर्जेदार आपण आत्तापर्यंत निर्णय दिलेत आणि अपेक्षा आहे दिवसाच्या शेवटपर्यंत असे निर्णय तुमच्याकडून येतील। कारण तुम्ही सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलेला आहात आणि त्याचा अनुभव प्रत्यक्ष आत मैदानात दाखवता आपण। चांडा चॉप केला चेंडूला, पॉइंट क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे क्षेत्ररक्षण खराब होते, त्याचा फायदा मिळत जाईल। दोन धाव पुन्हा चेंडू सीमेकडे जातो आहे, सीमेच्या आत चेंडूला पकडला जातो आहे। मिळतात त्या तीन धावा, तीन धावा रवीला, तीन धावा संघाला।
संघाची धावसंख्या 3 ने वाढली जातोय. 24 धावा धावपळ काव लागला जातोय. चांगल्या प्रकारे दीपक पाटील या संघाचे कर्णधार आहेत. विंदणे संघाचे त्यांनी सांगितलं 75 च्या आसपास धावा आम्हाला जमवायच्या आहेत आणि त्या दिशेनं पहिलं सक्सेस पाऊल टाकलंय कारण 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 24 मैदान पाणी घेऊन जा. नॉट 40+ ची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खेळाडू हा 40+ आहे, 50+ चा सुद्धा आहे. सुहास गोवारी आणि बालाराम ठाकूर दिगोडे यांच्याकडून 5 दिवसासाठी पाण्याची सोय त्यांची केली, फ्री मध्ये गेली, त्यांचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतोय. ब्लॅक स्क्रीन जवळ जे खेळाडू उभे आहेत आणि प्रेक्षक त्यांना विनंती असेल तिथून थोडेसं आपण बाजूला व्हा. कृपया आपण इथे या सामना बघण्यासाठी ते स्क्रीन जवळ आपण आहात ना, ते सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण थोडंसं तिथून बाजूला व्हायचं आहे. 2 षटकं संपली, 24 धावा धावपळकावं लागल्या जातात. चांगली सुरुवात विंदणे संघाची आपला बघायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येत आहे. गोलंदाजीमध्ये बदल होत आहे कारण गोलंदाजीमध्ये सारखं बदल होणार कारण 4 षटकामध्ये 6 गोलंदाज तुम्हाला वापरायचं आहे. ही चांगली सुंदर संकल्पना उरण उलवे नोट 40+ आहे. त्या सर्व शिलेदारांचं अर्थात विजय पाटील आणि त्यांचे सर्व शिलेदार त्यांचे सर्व मी कौतुक करीन. यावेळेचा चेंडू थोडासा बॅक फुटून जाण्याचा प्रयत्न रवीचा चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू अतिशय चांगला फेकला होता गोलंदाजानं. नावं सांगण्यासाठी या गोलंदाज संतोष आहे. गोलंदाज संतोष यावेळचा चेंडू फ्रंट फुटून मारचा प्रयत्न. एकच धाव मिळेल, एक धाव मिळते रवीला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धाव पाड लागते ती 25 धावा. जी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये निलेशने तो तुकडं तरी थोडासा कमी पाडताना दिसतोय. 25 धावा धाव पलकावा लागल्या जाते. 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकामध्ये तेव्हा तुम्हाला 6 गोलंदाज वापरावे लागतात ना, तेव्हा तुमच्याकडे धावांचं पाठबळ असणं गरजेचं आहे. मगाशीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं ते पाठबळ होतं म्हणून तर संघ विजयी झाला. यावेळी चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त पार केला चेंडूवर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा फटका येतो चौकार. नसते तिथे युक्ती वापरणं गरजेचं असतं. ती युक्ती दाखवली, क्लास दाखवला, सौंदर्य दाखवलं आणि जेव्हा अशा प्रकारचे फटके येतात ना तर क्रिकेट रसिक जे बघण्यासाठी त्यांचं फार मन सुखावतं अशा प्रकारचा फटका बघायला मिळाला. यावेळी लेग बीपरचा वापर केला जातोय, उचलून धरला जातोय. यावेळी फलंदाज होतोय LBW बाद.
माझा काळजाची तार आज छेडली कशी नशिबन थट्टा आज मांडली माझा काळजाची तार आज छेडली कशी नशिबन थट्टा आज मांडली कशी नशिबन थट्टा आज मांडली कशी नशिबन थट्टा आज मांडली 29वा धाव पलकाव लागला जातात आणि मायरा इलेव्हन विंधणी संघाचे कर्णधार दीपक पाटील मैदान तो उतरतो. सर्वांना विनंती असते की जितका वेळ वाचवतो वाचवायचा आपला वेळ. मित्रांनो गेलेली वेळ कधीच परत येत नाहीत. एक वेळ तुटलेली मैत्री पुन्हा आपल्याला साधता येईल पण गेलेली वेळ तुम्हाला कधीच परत मिळणार नाही. म्हणून टाईम इज मनी असं म्हटलं जातं. त्या वेळेचा सदुपयोग करा, वेळ वाचवा आणि आजच्या टेनिस क्रिकेटसाठी आजच्या दिवसासाठी प्रत्येक सामना 6 षटकांचा हवा आमची आयोजकांची इच्छा आहे आणि त्यानुसार प्रत्येकाने वेळ वाचवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावर दीपक पाटील विंधणी संघाला सर्वोत्तम करण्यासाठी ज्यानं सर्वोत्तम खेळ आपल्या कारकिर्दीमध्ये केला असे दीपक पाटील मैदानात येते. एक अष्टपैलू जबरदस्त खेळाडू, तितकंच चांगलं व्यक्तिमत्व, सर्वांशी प्रेमानं वागणारं व्यक्तिमत्व. पण मैदानात असताना त्याची धारदार गोलंदाजी आणि बहारदार फलंदाजी सातत्यानं आणत बघितली. आज संघाला गरज असताना तो मैदानात आलाय, संघाचं नेतृत्व करतोय, कशाप्रकारे खेळेल हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असेल. संतोष चॉटपी चेंडू बॅकवर्डर मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी संतोष करताना दिसतोय. कोपटेगावचा हा खेळाडू असावा, बऱ्याच सामने त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही खेळले. पण संतोष काय गोलंदाजी करतात, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्यांदा तुला मी आमच्या संघासमोर खेळताना घारापूर येथे बघितलं होतं आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली होतीस आणि ते ठोकलेला तू षटकार तो सुद्धा अद्याप स्मरणात आहे. यावेळचा चेंडू चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि नमस्ते क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या हातून मात्र झेल सुटला जातोय. दीपकला मिळतं पहिलं जीवनदान, पहिलं धाव मिळतंय आणि संघाची धावसंख्या एकने वाढली जातोय. 30 धावा, तिसरं दशक धाव पलकावं लागलं जातंय. 3 षटकांचा खेळ संपला जातोय, 3 षटकामध्ये 30 धावा. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्यानंतर 16 आल्या होत्या, त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये धावा आपल्याला बघायला मिळतोय. ते मात्र 3 षटकामध्ये 30 झाल्या 14. छत्रपती शिवाजीच्या पद शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला अलिबागचा कुलाबाग किल्ला, तसे अलिबाग म्हटलं की आपले काका मात्रे सर्वांच्या नजरेसमोर येतात आणि काय त्यांचं समालोचन, काय त्यांचं निवेदन, जबरदस्त बघायला मिळतंय. 2 षटकामध्ये 14 धावा आल्या, चांगलं कमबॅक केलं आहे काव्या एंटरप्राइजेस मोठी जुई संघानं, कारण चांगली गोलंदाजी केली, नियंत्रण ठेवलं गोलंदाजांना फलंदाजांवर. 3 षटकं संपले, 3 षटकामध्ये 30 धावा आल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये आणखी 30-35 धावांची नितांत गरज असेल ते विंधणी संघाला. दीपक पाटील यांना जीवनदान तर भेटलं आहे, त्याचा फायदा उचलणार का? गोलंदाजीमध्ये 4था गोलंदाज येतोय, 4था गोलंदाज मैदानात येतोय, विश्वनाथ येतोय, विश्वनाथ पाटील इथला ना प्लेयर पांजे, पांजे संघाचा विश्वनाथ. कोण विसरेल त्याचे खेळ्या, कोण विसरेल्या फलंदाजाला आणि कोण विसरेल्या गोलंदाजाला. अष्टपैलू कामगिरी करताना पांजे संघाला टेनिस क्रिकेटमध्ये उजाला देण्याचं काम बहारदार फलंदाज म्हणून त्यांची सातत्यानं आपण कामगिरी बघितली. म्हणत गोलंदाज म्हणून विश्व काय करते बघूया. विश्वनाथ अर्थात विश्व पहिल्या चेंडूवर ही वॉर्निंग दिलेली आहे, कारण क्रिकेटमध्ये आता नियम बदललेत, त्या बदलल्या नियमानुसार क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पण इथं खेळाडू ते दाखवत आहे कौतुक करून विषय तुझं मी आणि रवीला सुद्धा सूचना असेल त्याच्याकडून की आत्ता चेंडू पडल्यासह तुला क्रीज सोडता येणार नाही. 30 धावा धावपलकावर लागल्या जातात. 40+ हे आयोजन अर्थात त्यांची आपल्या 40+ अध्यक्ष विजय पाटील आणि त्यांचे सर्व शिलेदार कौतुक करून मी तुमचं 5 दिवसीय शृंखला आयोजित केलं. ते कायची गोष्ट नसतं आणि या 5 दिवसामध्ये 6 षटकांचे सामने सध्या बघायला दुर्मिळ भेटतात. यावेळचा चेंडू लॉंग ऑन रिजनमध्ये टोळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मिळते ती दीपकला, 1 धाव मिळते संघाला. संघाची धाव संख्या धावपलकावर बघायला मिळते ती 31 धावा धावपलकावर बघायला मिळतात. 31 धावा शांत क्रिकेट चालू आहे.
पहिल्या षटकामध्ये थोडा हल्लाबोल झाला होता, 16 धावा आल्या होत्या. असं वाटतं 80-85 दिशेने संघ वाटचाल करेल का. पण त्यानंतर निलेशसुद्धा थोडासा बरसाचा कमी झाला. रवी पाटील आता यांच्यावर धुरा असेल, बराच वेळ मैदानात आहेत, जवळजवळ 19 चेंडू ते मैदानावर आहेत आणि त्या आत्ता त्यांना मात्र आपला बॅटचा करिश्मा दाखवावा लागेल. संघाची आणि वेळेची ती गरज आहे. विश्वनाथचा हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणं चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या तिथेच थांबले, 31 धावा. थोडंसं जड आव्हान बघायला मिळतंय. ज्या गतीनं धावसंख्या हलायला पाहिजे ती गती मात्र देताना दिसत नाही. विज्ञान संघामध्ये अडचणी निर्माण होतात कारण इथे बघतोय काव्या एंटरप्राइजेसची बहारदार गोलंदाजी विश्व. यावेळचा चेंडू अक्षरशः चेंडूचा पाठलाग केला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव मिळेल ती रवीला, एक धाव मिळतं संघाला. संघाची धावसंख्या एकने वाढली जात आहे, 32 धावा धावपलकावर बघायला मिळतात. जयेश गरत सहसचिव आहेत आणि दर्जेदार खेळाडू. त्यांच्यासोबत अनेक सामने आम्ही खेळले आणि जयेशचा खेळ बघण्यासाठी दूर दूरवरून लोक येत होती. तो काल जयेश वेगळा होता, वेळ वेगळी होती आणि तो खेळसुद्धा वेगळा होता. यावेळचा चेंडू खालून फटके मारण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळी मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण होतो आहे. जिथे एक धाव मिळाले पाहिजे तिथे मात्र मिळतं धावा चार, चार धाव मिळतं दीपकला. येते एक महत्वाचा चौकार. छत्तीस धावा धावपलकावर लागल्या जातात. गरज होती चौकाराची, पण यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आणि जितके गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल ना, क्षेत्ररक्षकांचं कर्तव्य असतं, आपलं कर्तव्य सीमेचं रक्षण तुम्हाला करायचं आहे. जे क्षेत्र तुमच्या ताब्यात दिलंय त्याचं रक्षण तुम्हाला करणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू डिस्करेला चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 धावन करता बेचाळीस धाव धावपलकावर लागल्यात. मग अशापासून थोडासा नर्वस दिसत होता तो विज्ञान संघाचा सर्व खेळाडू, पण थोडंसं हास्य आलं. या दोन चेंडूमध्ये 10 धाव आल्यात, त्यामध्ये विचार केला तर एक आलेला चौकार, त्यानंतर आलेला फुलटा चेंडू, खराब चेंडू, खराब क्षेत्ररक्षण आणि एक खराब चेंडू. या दोन चेंडूने मात्र विज्ञान संघाला थोडीशी उभारी दिली. 10 धाव मिळतात, 42 धाव धावपलकावर बघायला मिळतात. चांगलं क्रिकेट आयोजन, उरण उलवे नोड 40+3 स्पर्धा आपण बघताय. विजय पाटील अध्यक्ष आहेत, तसेच महेंद्र ठाकूर उपाध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी दिलेले जबरदस्त असे चषक सल्लागार श्री मर्फी साहेबांचं सुद्धा इथं कौतुक केलं जाईल. अतिशय जबरदस्त असं क्रिकेट आणि क्रिकेटची शृंखला आणि त्यामध्ये चाललेला आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण बघतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षकच आहे ना, त्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षक केलं जातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता कारण आता सामन्याची गरज आहे. तुमच्याकडे 9 विकेट हातामध्ये आहेत, धावा जमवणं गरजेचं आहे. एक धाव आणखी जमवली जात आहे, 43 धावा धावपलकावर लागल्या जातात. 4 षटकांचा खेळ संपलाय, 43 धावा धावपलकावर लागल्यात. म्हणजे जे स्वप्न बघितलं होतं दीपक पाटीलनी की 70 आसपास त्यासाठी पोहोचायचं असेल तर येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला मोठे आघात करावे लागतील आणि ते आघाताच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करावी लागेल. 9 विकेट्स हातामध्ये तुमच्या आहेत, 43 धावा धावपलकावर लागल्या जातात. आमच्यासोबत जोडले जातात स्कोर रायटर रोहित म्हात्रे खारकोपर. रोहित म्हात्रे खारकोपरचे आमचे गुणलेखक आहेत. 43 धावा आपण बघतोय इथं मैदानात खेळत असताना. दोन संघामध्ये काव्या एंटरप्राइजेस पक्ष मायरा एलेव्हन विंधणे. विंधणे संघानं नाण्यापैकी हारली होती आणि त्यांच्या वाट्याला फलंदाजी आली होती. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 16 आणि 6 आणि चौथ्या षटकामध्ये पुनरागमन केलं आहे. 13 धावा आल्यात, एक चांगल्या प्रकार धावा म्हणजे 43 धावा. 9 विकेट हातामध्ये आहेत आणि आपण जर बघितलं 40+ आणि 50+ खेळाडू आज मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. या खेळाडूंचा प्रवास इतका सोपा नव्हता, प्रवास फार कठीण होता. आणि मी म्हणेन टेनिस क्रिकेट असो की आयुष्यानं या खेळाडूंचे सर्व लाड पुरवलेत.
ज्यावेळी यातले खेळाडू मैदानात पहिल्यांदा खेळण्यासाठी गेले असतील ना, तेव्हा कित्येकांच्या पायामध्ये बूट्स नसतील, फक्त चप्पल असतील. कदाचित निर्वाण पायाने सुद्धा क्रिकेट खेळले असतील, पायात चप्पल नसताना सुद्धा क्रिकेट खेळले असतील. अशा प्रकारचं क्रिकेट बघलेलं एक खेळाडू, आणि आज हेच खेळाडू संपूर्ण ड्रेसमध्ये, प्रॉपर युनिफॉर्ममध्ये आणि ब्रँडेड शूजमध्ये खेळताना दिसतात. हे टेनिस क्रिकेटने पुरवलेलं त्यांचं लाड म्हणून ही आहे आमची 40+ची स्पर्धा. हे आमचं 40+चं वैभव. याच खेळाडूनं कदाचित एक बॅट घेऊन दोन फलंदाज मैदानात उतरले असतील, एकाच्या हातामध्ये काटे असेल, दुसऱ्याच्या मध्ये बॅट असेल, ते सुद्धा बघितलं तर, आणि आज प्रत्येकाकडे दोन दोन बॅट आहे. हे क्रिकेटने दिलेलं वैभव या 40+ला. हे 40+ आहे. नारायण शिरडोणकर कोंबड भजीला विनंती असेल की आपण स्टेजवर यावं, अतिथी कक्षामध्ये यावं. बॅकफुटर जवळ मारण्याचा प्रयत्न केला दीपकने. एक धाव मिळते दीपकला, एक धाव मिळते संघाला. 44 धावा धावपळकावर बघायला मिळतात. नमस्ते मुकल, गोलंदाजीसाठी येतोय. चिरणे संघाचा एक जबरदस्त खेळाडू, अनेक सामनेच नव्हे तर शृंखला ज्याने एका हातानं चिरणे संघाला जिंकून दिलं, त्यापैकी नमस्ते मुकल गोलंदाजीसाठी आलाय. रवी याच्या बॅटमधून आता षटकार चौकारची अपेक्षा. अशा प्रेक्षकांना मोठा फटका मारला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणि या वेळी मात्र झेल सुटला जातोय. एक धाव मिळते ती रवीला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपळ लागते ती मात्र 45 धावा धावपळकावर लागल्या जातात. चांगलं क्रिकेट बघतोय, 45 धावा धावपळकावर लागल्या जातात. विज्ञानी संघ प्रयत्न करतोय धावांचा वेग वाढवण्यासाठी, पण मोठे जे संघाचे गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात. क्षेत्ररक्षकांची थोडीशी उणीव दाखवत आहेत. दोन गेलेले झेल, सुटलेला चौकार, हे बरंच काही सांगून जाईल. यावेळचा चेंडू पुन्हा त्या झेल होता, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट फेकी पाडण्याचा प्रयत्न केला, आणि दुसरी धाव झाली असती, पण मात्र रवी पाटील होतात धावबाद. दुसरी धाव करताना रवी पाटील बाद होतात. त्यांना धाव घेण्याचा इरादा नव्हता, पण इथे धाव होती. धाव घेतली असती तर निश्चितच धाव पूर्ण होऊ शकली असती. रवी पाटील मैदानाच्या बाहेर येतात. एक धाव आणखी जोडली जाईल, कारण आता चेंडू कमी राहिले, धावांची संख्या तुम्हाला सातत्याने वाढवावी लागेल. धावपळकावर लागलं, दुसरा फलंदाज बाद होतोय. संतोष चव्हाण मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. आता मात्र हाणामारी करावी लागेल, पण गोलंदाज नमस्ते स्लोवर डिलिव्हरी केलं होतं. अतिशय चांगला फटका, इन साइड द आउट देखणा फटका. क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळालं. फ्लॅट रेट येतोय षटकार. बावन धाव धावपळकावर लागल्या जातात. दीपकचा खेळाची एक रणनीती असते, पहिल्यांदा मैदानात येतो ना, सिंगल डबलवर भर देतो, आणि जसा त्याच्या नजरा स्थिरावतात ना चेंडूवर, जेव्हा तेव्हा निश्चितच मोठे फटके मारत असतो. आणि आज तशाच प्रकारचा खेळ त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार, जिथं गरज होती संघाला त्या धावा येतात. संघाची धावसंख्या 2 फलंदाजाच्या मोबदल्यास 52 धावा धावपळकावर बघायला मिळतात. बावन्न धाव धावपळकावर लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. नमस्तेला ठोकलेला षटकार एक जबरदस्त फटका होता, मी म्हणेन क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका होता. फ्लॅटेड षटकार, कमी असे षटकार बघायला मिळतात की कमी उंचीचे पण मैदानाच्या बाहेर जाणारे षटकार. आणि अशा प्रकारचे षटकार आपण बघतो ना, तेव्हा खरंच खूप मनाला आनंद देणारे षटकार असतात, फटके असतात. आणि ते फटके बघण्यासाठी क्रिकेटचा जाणकार प्रत्येक वेळी येत असतं, आणि त्यावेळी वाहवा भेटत असते. 52 धावा त्यावेळी फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली होती, पण सुधारली. होणाऱ्या चुका मग आयुष्याच्या असो की क्रिकेटच्या आपल्याला सुधारणं गरजेचं असतं. परमेश्वर संधी देत असतो, चुका होत असतात, चुकेतून आपण शिकायचं असतं. आपल्याच चुकेतून नाही तर दुसऱ्याच्या चुकेमधून जो शिकतो ना, तो खऱ्या अर्थानं मोठा माणूस होत असतो. संघाची धावसंख्या बघायला मिळते ती 53 धावा. त्याचा चेंडू चांगला फटका गॅपमध्ये पाठवलाय, अतिशय चांगला फटका. तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या आरपार चौकार.
सत्तावन धाव धावपलकावर लागले जातात. आता एकच पहिला चेंडू खेळला फलंदाज संतोष चव्हाण, पण काय जबरदस्त फटका मारला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता ना, त्याच्या सरळ डोक्यांतून बघितलं लॉंगॉन आणि वायडिश लॉंगॉनच्या दरम्यान मोठी गॅप आहे आणि त्याने त्याचा फायदा घेतला. जबरदस्त, याला म्हणतात क्रिकेटचं ज्ञान आणि क्रिकेटचं कौशल्य, मास्टर का म्हणतात त्याचं, कारण त्या खेळामध्ये माहीर असलेले खेळाडू आणि खऱ्या अर्थानं फोर्टीप्लस मास्टर म्हणून या खेळाडूला जर संबोधन आपण संबोधतो सर्व खेळांनाच, पण या फलंदाजाचा जो फटका आला ना तो मास्टर फटका होता, मास्टर माइंड ज्याला म्हणतात तशा प्रकारचा फटका. 57 धाव धावपलकावर लागला जातं. शेवटचं षटक आहे. दीपक पाटील आहे. आत्तापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. मी मगाशी त्यांचा उल्लेख केला होता, अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, जितका चांगला खेळाडू तितका चांगला माणूस. आणि आत्तापर्यंत जे टेनिस क्रिकेट खेळले ना तो खेळाडू वृत्तीने सातत्यानं खेळणारा दीपक, मैदानात असताना अतिशय शांत चित्तानं प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेणारा हा कर्णधार अद्विंदने संघाला लाभला आहे. आणि त्यांनी आत्तापर्यंत 5 षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा जमवल्यात. आपण बघत आहात उरण पनवेल 40+ आयोजित ही स्पर्धा असोसिएशनच्या माध्यमातून. अध्यक्ष विजय पाटील एक जबरदस्त खेळाडू, जबरदस्त व्यक्तिमत्व, जबरदस्त माणूस, शांत स्वभाव, पण क्रिकेटमध्ये येताना त्यांचासुद्धा आक्रमक आपण अक्रमपणा बघितला आहे, पण मैदानात वावरताना कधी आक्रमकपणा त्यांचा स्वभाव तुम्हाला दिसला नाही. पण आता सामन्याकडे वळूया. शेवटचं षटक आहे, हानिमारचं षटक आणि फेकण्यासाठी गोलंदाज येतोय रोहिदास पाटील. पहिला चेंडू मोठा फटका लॉंगॉन क्षेत्रावर, क्षेत्ररक्षक आहे पण त्याला चकून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. दीपक पाटील यांचे फलंदाजी बघितलं तर खास वैशिष्ट्य जास्त जोर लावत नाही, टायमिंगला महत्त्व देतात. आणि यावेळी त्यांनी जो फटका मारला होता ना त्या लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला दुविधामध्ये टाकणारा होता. झेल पकडू का चेंडू आडवू, झेल पकडू का चेंडू आडवू, या दुविधामध्ये असताना चेंडूनं काम केलं. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता 61 धावा धावपळका लागतं. हे तर क्रिकेटचं नियोजन असतं, समोरच्यावर वार करताना त्याच्या बुद्धीवर वार करा. 11 चेंडूमध्ये 26 धावांवर खेळतोय दीपक. यावेळेचा चेंडू हवेमध्ये, चेंडू आहे, चेंडू गॅपमध्ये पडले, क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी 2 धावांच्या कॅल्क्युलेशनने खेळला हा फटका. 2 धावा मिळतात त्या दीपकला, 2 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 वाढली जातोय. 63 धावा धावपलकावर लागला जातात. चांगलं क्रिकेट बघायला मिळतोय. एक बुद्धिमत्तेनं खेळला जाणारा खेळ या मैदान, ताकदीपेक्षा युक्तीला महत्त्व दिलं जातं. दीपक आणि काय बहारदार, मी म्हटलं होतं बहारदार खेळाडू आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आज मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय. वा जबरदस्त, एक चांगला खेळ, चांगलं क्रिकेट सध्या तरी आपल्याला बघायला मिळतोय. अद्याप या षटकातले 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70 आसपास संघ जाईल का. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. लूज फटका होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी चांगला झेल पकडला जातोय दीपकला. यावेळी गेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3 दीपक पाटील येतोय मैदानाच्या बाहेर. एकोणतीस धावसंख्येवर मात्र संघाचा कर्णधार मैदानाच्या बाहेर येतोय. वैयक्तिक 29 धावा, संघाची धावसंख्या 63 धावा धावपालकावर बघायला लागतात. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लावी बघता. फॉर्च्यून इव्हेंट म्हटलं की लगेचच आपल्या डोळ्यासमोर कृष्णा म्हात्रे यांचा चेहरा येतोय, कारण अनेकांनी तो चेहरा बघितला, अभ्यासला आणि त्यांनी घेतलेल्या मुलाखती बहारदार, बहारदार मुलाखती. प्रत्येक खेळाडूला रायगडच्या त्यांनी बोलतं केलं, अक्षरशः न बोलणारे खेळाडूंना बोलतं कसं करावं हे कृष्णाकडून शिकलो आम्ही, बरेच जण शिकले निश्चितच. जबरदस्त जबरदस्त
असं त्यांच्या मुलाखतीसुद्धा आपण बघितल्या होत्या. जाऊया मैदानाकडं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. लवंगण क्षेत्रामध्ये निश्चित दोन धाव मिळतील. एकदा पूर्ण केले तर दोन धावाचा प्रयत्न असेल का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत नाही संतोष, कारण त्याला माहिती आहे एक चेंडू खेळला आहे, चार धावा त्याच्या बॅटमधून आला आहे. त्यामुळे उरलेले चेंडू माझ्या मला खेळण्याचा निर्णय तो घेतो आणि धावसंख्या वाढचा प्रयत्न त्याचा असेल. एक धाव आणखी जोडली जाईल. 64 धावा धाव फलकावं लागलं जातं. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. 64 धावा धाव फलकावं लागले जातात. यावेळी मोठा फटका, अतिशय मोठा फटका मारला जातो. स्ट्रेट टू बॉलर, बॉलरच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण यावेळी काय घडलं मैदानावर? अतिशय सुंदर पकडला जातोय झेल. फलंदाज होतो आहे झेल बाद. बेकार बस घडी कोण होता तिकडं बाबा होता आले आल्या गटायला बेकार कॅच. थांबा जरा थांबा संतोष थोडा थांबा. फलंदाज झेलबाद आहे. फलंदाज झेलबाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय. संदीप जातोय. संदीप म्हटलं की गोलंदाज म्हणून या त्याची ओळख निर्माण झाली. पण शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातोय. धावपळक्या धावपळक्या मिळते ती मात्र 64 धावा. चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय गोलंदाजानं. पहिला चेंडूचा विचार केला, चौकार आला होता, त्यानंतर काय कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक केलंय. आयुष्याचं तसं सुद्धा असतं माणसानं. आयुष्यामध्ये कितीही तुम्ही बॅकफुटला गेलात तरी तुम्ही फ्रंटफुट येऊ शकता. फक्त सकारात्मक विचार ठेवा, सकारात्मक निर्णय घ्या आणि वेळेला थोडं जाऊन द्या. गेल जेव्हा आपल्या अनुकूल नसेल ना तेव्हा प्रतिकूल बनण्यासाठी थोडंसं थांबा. प्रत्येक वेळ तुम्हाला संधी देत असतं. ते संधी एकदा मिळाली ना की संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. कारण सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा आलेल्या वेळेला सोन्यामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाचे पराकष्ट करा. हा संदेश नेहमी आपल्याला थोड्या मोठ्याने आपला दिलेला आहे. या इनिंगमधला पहिल्या इनिंगमधला शेवटचा चेंडू असेल फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा पिकडलं जातंय झेल. फलंदाज होतोय झेल बाद. अप्रतिम असा झेल आणि फलंदाज होतोय झेल बाद. प्रथम नाणेफेकी हरवून फलंदाजी वाटायला आले असताना मायरा एलव्हन विंधने या संघानं निर्णायक 6 षटकामध्ये आपण बघितलं तर 64 धावा जमवलेल्या आहेत. आणि काव्या एंटरप्राइजेस मोठी जो या संघाला 65 धावांचं आव्हान त्यांच्या पुढे ठेवलेलं आहे. ते आव्हान कसे पूर्ण करणार? मैदानामध्ये काय घडणार? कुठल्या हालचाली होणार? कुठल्या चेंडू डॉट जाणार? कुठल्या चेंडूवर विकेट मिळणार? आणि कुठल्या चेंडू चौकार षटकार येईल याचं विश्लेषण करण्यासाठी मराठीचा गोड आवाज अक्षय पाटील यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद.
टाइमपास पिक्चर हिट झाला, सुपर हिट झाला आपला टाइमपास, सुपर डुपर हिट होणार नाही याची फक्त आपण काळजी घ्यायची आहे। सर्व अकरा शिलेदार आपण पाहतोय मैदानाकडे मार्गस्थ, विनंती असेल काव्य एंटरप्राइजेस 40+ मोठी रुईच्या कर्णधाराला की आपले सलामीचे फलंदाज मैदानाकडे पाठवायचे आहेत। फिल्डिंग लावून घ्यायत अंपायर, आपण लक्ष द्यायचं, विकेट वर खेळू नका, विकेट वर प्रॅक्टिस करू नका, अद्याप आपल्याला 2 दिवसीय खेळ खेळायचा आहे। विनंती असेल पंच आपण क्षेत्ररक्षण लावायला सांगा विंदणी संघाला, सलामीचे फलंदाज पाठवा काव्य एंटरप्राइजेस। जहाँ सब सर झुकते हैं वो मंदिर है, जहाँ नदी समा जाती है वो समंदर है, जीवन के पटल पे बहुत सारे युद्ध थे और सारे मुगलों के साम्राज्यों को चारों खाने चित किया उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं। तो छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करते हुए मैं हिंदी कॉमेंट्री का आगाज करता हूँ और ले चलता हूँ क्रिकेट के इस कलरफुल दुनिया में, जहाँ पे मुकाबला दोस्तों जारी है काव्या इंटरप्राइजेस 40+ मोटी जोई बना मायरा 11 विंधवन विंधने 40+, ये दो टीमों के बीच कड़ा संघर्ष यहाँ पे देखने को मिला। एक तरफ संदीप भाई की टीम, दूसरी तरफ देखा जाए तो दीपक पाटिल की टीम मायरा 11 विंधने 40+, काव्या इंटरप्राइजेस 40+ मोटी जोई के ओनर है जयंत पाटिल, हमारे साथ डीजे मास्टर जुड़े मयूर भाई, काफी बढ़िया यहाँ पे धुन बजा रहे, अभी बजाओ मत। अंपायर को मैं विनती करना चाहूंगा कि मुकाबले को शुरुआत की जाए स्ट्राइक इन के ऊपर, खुद कप्तान काव्या इंटरप्राइजेस 40+ मोटी जोई के संदीप भाई नॉन स्ट्राइक के ऊपर उनके साथ जुड़े हुए बल्लेबाज चंद्रकांत पाटिल गेंदबाजी मार्ग के ऊपर देखने को मिलेंगे। हर एक के पास अनुभव है, तजुर्बा है, इस तजुर्बे के साथ ही क्रिकेट खेला जा रहा है। यहाँ पे मैंडेटरी पावर पे नहीं है क्योंकि 40+ के मुकाबले दोस्तों है, इसलिए यहाँ पे हमें डीप बैकवर्ड स्क्वायर लेग काउ कॉर्नर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और एक फील्डर हमें डीप एक्स्ट्रा कवर में देखने को मिले, इसे 5 फील्डर आउटसाइड सर्कल में देखने को मिलेंगे हमें और एक फील्डर हमें डीप पॉइंट की तरफ उनको हिलाया जा रहा है, वहां से डिप कवर में लेके जाएंगे क्योंकि उस तरह का एक फील्डर पॉइंट की तरफ लगाया जा रहा है, इस तरह से फील्डिंग लगाए जा रहे गेंदबाज चंद्रकांत पाटिल की ओर से। पहली गेंद डालेंगे, सामना करेंगे संदीप जो कप्तान है काव्या इंटरप्राइजेस 40+ मोटी जुई की टीम है, ये जो पहले दिन में हमारे साथ कॉमेंट्री में जुड़े थे हमारे आदर्श नीतीश पंडित सर, उनके गाँव की टीम इस बार पॉइंट की तरफ उसका गेंद को भेज दिया है और ड्राइव किया है, जिस तरह से देखा हमने विजय भाई को डीप पॉइंट में से डीप कवर में लाया और यहाँ के कवर के फील्डर को पॉइंट की तरफ लाया, जिस तरह से फील्डिंग की सजावट की थी उस तरह से गेंद खेली गई थी संदीप की ओर से, पहली रन स्कोरबोर्ड के ऊपर लगते हुए मनोज भगत ने यहाँ पे दागी है पहली रन स्ट्राइक के ऊपर। अब जाएंगे संदीप कावन लेफ्ट हैंड बल्लेबाज है, राइट हैंड बल्लेबाज, इस तरह का कॉम्बिनेशन है, इसके वजह से फील्डिंग में परिवर्तन लाया जा रहा है, यहाँ पे चेंजेस हो रही है फील्डिंग के ऊपर। उरन उल्वेनर्ड
40 प्लस प्रीमियर लीग 2023 का ये ऑर्गेनाइजेशन किया विजय भाई और उनके सभी सहयोगियों के योगे ने यहाँ पे ऑर्गेनाइजेशन किया है। इस ऑर्गेनाइजेशन के तहत ये मुकाबला हम देख रहे हैं काउंटर इंटरप्राइजेस 40 प्लस मोटेजोई बनाम मायरा 11 विंध ने 40 प्लस ये टीम इस बार सामने की तरफ गेंद को मोड़ दिया है। देखते देखते यहाँ पे देखा जाएगा अंपायर बताएंगे इस बार वन बाउंस ये बाउंड्री के बाहर जाएगी गेंद। ये पहला तनतनाता हुआ चौका आते हुए इस बल्लेबाज के बल्ले से नाम संदीप कावड़ डीजे इस बार गेंदबाज बोल रहा है बल्लेबाज से हमें जाने दो घर, लेकिन जाने नहीं देगा ये बल्लेबाज क्योंकि उसको मालूम है चौके छक्के लगाने इस गेंदबाज के गेंदबाजी के ऊपर। इस बार मुझे लगा घर भेजने का रास्ता किया था लेकिन वहां पे फील्डर तैनात नहीं था। पहले गेंद के ऊपर जो फील्डिंग में परिवर्तन लाया था बदलाव लाया था क्योंकि जिस तरह से ये गेंद जहां पे लैंड हुए ना वहां पे कवर के रीजन में फील्डर था उसको पॉइंट के रीजन में ढकेला गया और डीप पॉइंट के फील्डर को डीप कवर में भेजा गया। इस तरह से जो चेंजेस आए इसके लिए यहां पे कैच नहीं पकड़ा गया। इस दौरान एक रन मुकम्मल किया जाएगा। इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 7 रन यहाँ पे देखने को मिलेंगे काउंटर इंटरप्राइजेस 40 प्लस मोटिजी टीम के। इस दौरान पहले ओवर डाल रहे हैं चंद्रकांत पाटिल मायरा 11 विंध्य ने 40 प्लस टीम की ओर से स्ट्राइकर गेंदबाज के तौर पर उनका चयन किया है कप्तान ने। कप्तान भारी है क्योंकि उनके पास सूझबूझ वाली क्रिकेट के लिए जाने जाते हैं कप्तान दीपक पाटिल। इस बार लेफ्ट एंड राइट एंड कॉम्बिनेशन होने के वजह से यहां पे फील्डिंग में परिवर्तन लाया जा रहा है। फिर से एक बार आ गया कि बल्ला चलाया था लेकिन बल्ले का और गेंद का कोई भी संपर्क नहीं हुआ। गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। जहां पे बोला जाता है दोस्तों जहां पे संपर्क नहीं होता वहां पे उत्पत्ति नहीं होती। इस दौरान गेंद और बल्ले का किसी भी तरह के संपर्क नहीं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। चंद्रकांत जी पाटिल इनके गेंद के इस ओवर के कुछ गेंद शेष गेंदबाजी मार्ग के ऊपर वहां से प्रस्थान करेंगे बल्लेबाज की ओर। इस बार ऑन साइड के ऊपर मोड़ दिया है। देखते देखते वन बाउंस गेंद जाएंगे बाउंड्री लाइन को चीरते हुए यह आता हुआ वुडन ओवर और प्रीमियर लीग 2023 का तन तनाता हुआ चौका डीजे भी वाटला था ते आवेल गाडे ने हॉर्न वाजे देवडा तो बॉल रेकत पडालाय परत येतो का नाही यारा गौ साहेब तिकडे 7-8 जण आला आला हा उसा येत्याची अजून हा। हे काफी बढ़िया कमेंटेटर है आदिवासी लैंग्वेज में यहाँ पे कमेंट्री की जाती है काफी यूट्यूब इंस्टा और व्हाट्सएप के ऊपर फेमस है। योगेश वाघ जो कमेंटेटर है काफी बढ़िया कमेंटेटर उनके लैंग्वेज में करते हैं अलग ही स्टाइल के उनकी कमेंटेटर है और काफी फेमस भी इंस्टाग्राम के ऊपर हमारे डीजे ऑपरेटर उनकी याद दिलाते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से। इस बार शॉर्ट पिच गेंद की कलाइयों का इस्तेमाल करते हुए पॉइंट की तरफ ढकेल दिया इस गेंद को। एक रन मुकम्मल किया जाएगा। एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर स्कोरबोर्ड के ऊपर पहले ओवर के बाद 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे मायरा 11 विंध्य ने 40 प्लस टीम के बिना कोई विकेट गंवाए। दूसरा ओवर किस तरह से होगा इसका आंखों देखा हाल मैं बताने वाला हूं लेकिन तब तक लेते हैं थोड़ा सा ब्रेक। हमारे डीजे मास्टर को अपॉर्चुनिटी दी जाएगी डीजे पहले ओवर का खेल हो चुका है। चंद्रकांत पाटिल ने पहली ओवर डाली उनके ओवर में 12 रन दिए चंद्रकांत पाटिल ने।
टीम का कुल मिला के स्कोर 12। संदीप गावन और मनोज भगत ये दोनों बल्लेबाज यहाँ पे बल्लेबाजी करते हुए हमें देखने को मिल रहे। वारियारकर गेंद क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका, इस बार पिच के इर्द गिर्द ये गेंद घूमते हुए डॉट गेंद की समाप्ति होते हुए काफी भारी बल्लेबाज यहाँ पे बल्लेबाजी करते हुए संदीप गावन। लगभग देखा जाए तो 6 गेंदें खेल चुके हैं, व्यक्तिगत रूप से 11 रनों के ऊपर अपना व्यक्तिगत योगदान दे रहे टीम के लिए। इस बार आ गया कि बल्ला चला जाता है, इस बार कवर ड्राइव किया है, कवर के यहाँ पे फील्डर को थोड़ा सा मशक्कत करनी पड़ेगी। देखते देखते डीप पॉइंट में इस गेंद को रोका गया है, 2 रन मुकम्मल किए जाएंगे संदीप गावन की ओर से। व्यक्तिगत रूप से 13 रन के ऊपर 7 गेंदों के ऊपर अपना पायदान बना चुके हैं और स्कोरबोर्ड के ऊपर रन देखने को मिलेगा 14 रन, 14 रन हो चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार हल्की कट करने की कोशिश की थी, स्क्वायर कट करने की कोशिश की थी, लेकिन जिस तरह से जिस स्पीड से गेंदबाजी कर रहा है गेंदबाज बल्लेबाज को समझ में नहीं आया, गेंद चली गई विकेटकीपर के दस्तानों में। दूसरे ओवर की तीसरी गेंद हो चुकी है, अभी तक 2 रन दे चुके हैं नीलेश पाटिल। इस बार पटकी हुई गेंद थी, स्क्वायर कट किया है, देखते देखते तेजी से गेंद निकल जाएगी कार्पेट को आग लगाते हुए, ये गेंद चली गई है थर्ड मैन बाउंड्री लाइन को चीरते हुए, या तबा उड़न उड़न और 40 प्लस प्रीमियर लीग 2030 का तनतनाता हुआ चौका। डीजे काफी बढ़िया यहाँ पे कलाइयों का इस्तेमाल किया था बल्लेबाज संदीप गावन ने, जो प्रयास इस गेंद इस ओवर के तीसरे गेंद के ऊपर किया था सफलता नहीं मिली थी। चौथे गेंद के ऊपर फिर से एक बार स्क्वायर कट किया, वॉरन थर्ड मैन बाउंड्री लाइन को चीरते हुए बाउंड्री मिली संदीप गावन को। काफी सक्षम है तकनीकी रूप से ये बल्लेबाज, इस दौरान फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन लाएगी क्योंकि जिस तरह से स्क्वायर कट कर रहा है ये बल्लेबाज, तो फील्डिंग में परिवर्तन लाया जाएगा। इस बार थोड़ा सा वाइड थर्ड मैन की तरफ फील्डिंग सजाई गई है, इस बार अच्छा कवर ड्राइव किया है, देखते देखते अगेन यहां पे डीप एक्स्ट्रा कवर में जाएगी। एक रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की थी, तू मैं करते करते वहां पे फील्डर ने इस गेंद को फील्ड किया, उस दौरान एक ही रन मुकम्मल की जाएगी। इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर। दूसरी ओवर जारी, नीलेश पाटिल गेंदबाजी करे, काफी किफायती गेंदबाजी कहनी होगी क्योंकि लास्ट गेंद अभी तक 7 रन दे चुके उनके 5 गेंदों में। आखिर की गेंद इस ओवर की लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कवर डीप मिड विकेट की तरफ यहाँ पे फील्डिंग सजाई गई है इस बल्लेबाज के लिए। मनोज भगत काफी भारी भरकम बल्लेबाज, ऐसा लग रहा है कि जब तक वो जो क्रिकेट की गेंद है फुटबॉल की तरह उनको देखती होगी, काफी बढ़िया हाइट और काफी अच्छी बॉडी लैंग्वेज यहाँ पे से खेलते हुए। पटकी हुई गेंद थी, ऑन ड्राइव किया है, देखते देखते लॉन्ग ऑन के रिजर्व में गेंद को ढके लगाया है, एक रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी, ये कोशिश भी कामयाब हो जाएगी। जब तक गेंद आएगी तब तक टॉपिंग क्रीज यहां पे क्रॉस कर चुके थे दोनों ही बल्लेबाज। इस 2 रनों के साथ 2 ओवर का खेल हो चुका है, 2 ओवर के बाद टीम का कुल मिला के स्कोर 21 रन बिना कोई विकेट गवाए। कांबे एंटरप्राइजेस 40 प्लस फोर्टी जुई डीजे। इस बार डीजे मास्टर को मालूम है जमाना 40 प्लस के मैचेस है, तो जिन जो ये बल्लेबाज यंग थे तब जब गाना लगाए जाते थे और वो जो सुनते थे वही गाना डीजे मास्टर की ओर से बजाए जा रहे हैं, वो याद यहाँ पे फ्रेश किए जा रहे हैं दोस्तों, क्योंकि जो दिन गुजर गए यहाँ पे टीम मीटिंग नहीं लेने, हम पर
आपको ऑपरेट करो, अंपायर आपको ऑपरेट करो, बहुत सारी टीम मीटिंग हो रही है, टाइम यहाँ पे वेस्ट किया जा रहा है। तो मैं दरखास्त करना चाहूंगा अंपायर से कि आप यहाँ ध्यान दीजिए, क्योंकि हर एक ओवर के बाद, हर एक विकेट के बाद यहाँ पे टीम मीटिंग ली जा रही है। तो जल्दी से जल्दी वाइंड अप करो, क्योंकि अभी भी मुकाबले खेलने दोस्तों, अभी तक दूसरा मुकाबला जारी है। उसके बाद पहला विनर दूसरा लूजर, पहला लूजर दूसरा विनर, इस तरह से खेलना है। बाद में दो लूजर, बाद में दो विनर, इस तरह से अभी मुकाबले इस दिन में खेलने जा रहे हैं। तो दूसरा ही मुकाबला है, अंपायर आप ध्यान दो। जितेंद्र घरत गेंदबाजी मार्ग के ऊपर देखने को मिलेंगे, स्ट्राइक इनके ऊपर संदीप कावंट व्यक्तिगत रूप से तीन चौके डाक चुके हैं अपने पारी में, और मनोज भगत अभी तक सहयोग दे रहे हैं संदीप कावंट को, क्योंकि संदीप कावंट यहां पे हार्ड हिटिंग कर रहे हैं और मनोज भगत यहां पे आसानी के साथ एक दो रन बना रहे, सहयोग दे रहे। 10 गेंदों में 18 गेंदों रनों के रूप पर संदीप कावंट खेल रहे हैं। गेंदबाजी मार्ग के ऊपर जितेंद्र घरत, वरुण उल्वेनोट, प्रीमियर लीग 2023 का जानदार शानदार यहाँ पे ऑर्गेनाइजेशन किया गया है इस मैदान के ऊपर। इस बार अक्रॉस द बैट बल्ला घुमाया है, बल्ले का फेस खोला और इस बार गेंद को दागा छक्के के लिए। डीजे इस बार गेंद आ चुकी है, तो टीम का कुल मिला के स्कोर है 27 रन बिना कोई विकेट गवाए। पहले जितेंद्र घरत के पहले गेंदबाजी के ऊपर छक्का डागा संदीप कावंट ने, लगभग देखा जाए तो 65 रन का टारगेट रखा है बाहिरा 11 बिंदु ने, 40 प्लस टीम ने। अभी 40 प्लस होने के बाद वही बॉडी स्लो हो जाती है, तो इस हिसाब से खेल जारी है दोस्तों। इस बार फिस्पा ऑन साइड के ऊपर इस गेंद को मोड़ दिया है, डिप मिड विकेट की तरफ ढकेला गया है गेंद को, एक रन मुकम्मल, दूसरी रन भी मुकम्मल की आसानी के साथ। चेते की चाल, पांच की नजर और बाजीराव के तलवार के ऊपर जैसे दोस्तों संदेह नहीं करते, उस तरह से रनिंग बिटवीन द विकेट के ऊपर दोनों खिलाड़ी के संदेह नहीं करते। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, मनोज भगत साहब के पास लेदर क्रिकेट का अनुभव है, उस अनुभव के साथ यहाँ पे खेला जा रहा है ये क्रिकेट दोस्तों। और उनके साथ जुड़े हुए संदीप कावंट काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं, अभी तक तीन चौके और एक छक्का डाक चुका है उनके पारी में। लगभग देखा जाए तो पहले 10 गेंदों में 18 रन बनाए थे, उसके बाद ये 8 रन उनके स्कोर के साथ जोड़े जाएंगे। टीम का कुल मिला के स्कोर है 29 रन बिना कोई विकेट गवाए। फिर से एक बार अक्रॉस द बैट बल्ला घुमाने की कोशिश की थी, लेकिन बल्ले का और गेंद का संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति होते हुए जितेंद्र घरत फिर से एक बार गेंदबाजी मार के ऊपर, इस बार मनोज भगत गाइडेंस करते हुए संदीप कावंट को, क्योंकि उनको मालूम है ये बल्ला जो गेंद डाली थी इससे पहले ओवर पिच गेंद थी, इस ओवर के पिच गेंद के ऊपर चकमा खाया विकेट कीपर, यहाँ पे क्लोज विकेट कीपिंग करेंगे इस बल्लेबाज के लिए। इस बार अंदर की तरफ गेंद आई थी, कलाइयों का इस्तेमाल करते हुए सामने की तरफ गेंद को मोड़ दिया, एक रन ही मुकम्मल किया जाएगा। अब भी अच्छी लाइन लेन के ऊपर गेंदबाजी कर रहे, आपको सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी करनी पड़ेगी, क्योंकि आपका महज स्कोर है 65 रन आपने बनाए 6 ओवर में, तो आपको ये रन रोकने डिपेंड करने हैं। तो आपको अभी आने वाली 20 गेंदे और 35 रन की आवश्यकता है, जरूरत है, ये जरूरत पूरी करने के लिए दोनों ही बल्लेबाज 22 यार्ड पिच के ऊपर खड़े हैं, एक तरफ मनोज भगत दूसरी तरफ संदीप कावंट। इस बार मनोज भगत स्ट्राइक इन के ऊपर हमें देखने को मिलेंगे। ये बल्ला और गेंद का दोस्तों ये खेल है क्रिकेट का, इस क्रिकेट के खेल में 22 गेंदे और 35 रन की जरूरत है, महज 15 रन का यहाँ पे डिफरेंस है गेंदों में और रनों में। इस बार क्या कवर ड्राइव था, और इस कवर ड्राइव के तहत एक रन मुकम्मल किया मनोज भगत साहब ने। इस एक रन के साथ धीमे से बढ़ता हुआ स्कोर है 31 रन, आने वाले 19 गेंदे और 34 रन की जरूरत होगी काव्या इंटरप्राइजेस 40 प्लस मोटी जुई टीम के लिए, जिनके ओनर है जयंत भाई पाटिल और उनके कप्तान संदीप भाई। माहिरा 11 बिंधन है 40 प्लस टीम यहाँ पे उनके विपक्ष में खेल रही है।
ये विपक्ष में खेलते हुए उन्होंने 64 रन बनाए, 65 रन का टारगेट रखा है। इस दौरान अंदर की तरफ गेंद आई तो लाउड अपील इस बार LBW अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 17-17-4 में ये लॉ आया था, इस लॉ को इस्तेमाल किया जा रहा है। अंपायर की उंगली आसमान की तरफ, ये बल्लेबाज आएंगे डगआउट की तरफ। टीचे नादान गो नादान गो नादान बांध ले बंगला, तुझे नादान गो नादान गो नादान बांध ले बंगला। घूम तू होशील का होशील का होशील काय गो नाकवीन, घूम तुझे नादान गो नादान गो नादान बांध ले बंगला। डीजे ग्राउंड के ऊपर पानी लेके जाना है। 12th मैन जो है आपके टीम के, उन्हें मैं विनती करना चाहूंगा कि वाटर लेके जाओ, क्योंकि अभी कड़ी धूप यहाँ पे हमारे जो सूरज है उसकी धूप तेजी से इस मैदान के ऊपर आ रही है। तो मैं विनती करना चाहूंगा 12th मैन को, आप जल्दी से जल्दी 12th मैन वाटर लेके जाओ। गेंदों में 34 रन की जरूरत है। 3 ओवर का खेल हो चुका है, 3 ओवर के बाद बिना कोई विकेट गवाए टीम का कुल मिलाकर स्कोर 31 रन, मतलब आने वाले 18 गेंदे और 34 रन की जरूरत है, 34 रन की जरूरत होगी। जरूरत पूरी करने के लिए दोनों बल्लेबाज बैठे हुए हैं। अभी तक 22 रन पिच के ऊपर संदीप कावड़ और मनोज भगत, अभी संदीप कावड़ यहाँ पे आउट हो चुके हैं, उनके बाद नए बल्लेबाज कौन आएंगे देखना होगा, क्योंकि आने वाले 15 गेंदे और 27 रन बना के आउट हो चुके संदीप गावट, और आने वाले 18 गेंदों में 34 रन बनाने के लिए नए बल्लेबाज 22 यार्ड पिच के ऊपर गए हैं। यहाँ पे अच्छी बल्लेबाजी हो रही है, क्योंकि अभी तक विकेट एक ही चटकाई है गेंदबाजों में, और काफी हद तक बढ़िया स्कोर। आने वाले 18 गेंदे 34 रन की जरूरत होगी, ये जरूरत पूरी करने के लिए अभी तक डटे हुए 22 यार्ड पिच के ऊपर मनोज भगत, क्योंकि उनके साथ जुड़े हुए संदीप गाबन अभी डगआउट की तरफ लौट चुके हैं, क्योंकि LBW के द्वार पर वो आउट हुए। जितेंद्र ने यहाँ पे गेंदबाजी की थी, उस गेंदबाजी के तहत यहाँ पे विकेट चटकाया संदीप गाबन का। संदीप गावन 15 गेंदों में 27 रन बना के डगआउट की तरफ लौटे हैं। इस दौरान मनोज भगत उनके साथ जुड़े हुए नए बल्लेबाज। संदीप पाटिल गेंदबाजी मार्ग के ऊपर देखने को मिलेंगे। महेश पाटिल मोटी जी माजी सरपंच बोलो। महेश पाटिल साहब सरपंच है मोटी जी के, उनको विनती करना चाहूंगा कि आप आइए हमारे साथ जुड़िए। गेंदबाजी मार्ग के ऊपर संदीप पाटिल देखने को मिलेगा हमें। इस बार मनोज भगत सामने सामने की तरफ गेंद को मोड़ दिया, देखते देखते बाउंस टू बाउंस ही जाएगा बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। ये आता हुआ उरन 11/40 प्लस प्रीमियर लीग 2030 का तंतलाता हुआ चौका। डीजे पर आने वाली 17 गेंदों के ऊपर 30 रन की जरूरत होगी, ये जरूरत पूरी करने के लिए नमस्ते मोकल मनोज भगत ये दोनों बल्लेबाज अभी तक 22 यार्ड पिच के ऊपर डटे हुए हैं, मुकाबला कर रहे हैं विंडन टीम के सामने।
यहाँ पे आगे जाके बल्ला चलाने की कोशिश की थी, अब स्टंप के बाहर इनविटेशन दिया था, बल्लेबाज ने ये इनविटेशन स्वीकारा नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। अभी थोड़ा सा यहाँ पे कैलकुलेशन चेंज होगा, जहाँ पे 17 गेंदे 30 रन की जरूरत, यहाँ पे 16 गेंदे और 30 रन की जरूरत होगी। नॉन स्ट्राइक के ऊपर नमस्ते मोकल, काफी बड़ा नाम इस टेनिस क्रिकेट के पटल के ऊपर। इस बार तो बल्ला चलाया है, हवा में गेंद गिर जाएगी, हाई हैंडसम हेलो बाय बाय टाटा करते हुए यह तो वाह, फिर से एक बार हुई वेदर फुट प्लस प्रीमियर लीग 2023 का टनटनाता हुआ छक्का डीजे ओनर और मानसी फार्म हाउस के ओनर यहाँ पे उन साहब का, यहाँ पे साहब का स्वागत हो रहा है। तहे दिल से साहब आपका वेलकम होगा, क्योंकि जिस तरह से महत्वपूर्ण योगदान हमने हमको आपने दिया ऑक्शन प्रोग्राम में, वही योगदान आज इस क्रिकेट की तरफ फिर से एक बार इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर आपका है, तो धन्यवाद कहना चाहूंगा साहब। ये शुभ आशीर्वाद आपने हमें दिया, ये योगदान हमें उरन उलवेडर 40 प्लस प्रीमियर लीग के लिए दिया। जरूर फिर से एक बार चलते हैं मैदान की ओर, मैदान की ओर रुख करने के बाद बार स्क्वायर कट किया है भगत साहब ने, देखते देखते फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद चली जाएगी बाउंड्री के बाहर, चार रन के लिए काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज नमस्ते मोकल मनोज भगत डीजे। वाह डीजे, जरा मैं थोड़ी देर पहले देखा मानसी फार्म हाउस चिरनेर के ओनर सचिन गबाड़े साहब आए, उनका यहाँ पे स्वागत किया गया हमारे प्रेसिडेंट अध्यक्ष विजय भाई पाटिल और उनके सहयोगियों के ओर से, क्योंकि ये यहाँ पे स्वागत खूब महत्वपूर्ण हो जाता है, क्योंकि जिस तरह से साहब ने हमें योगदान दिया मुफ्त में, सचिन गबाड़े साहब ने हमें वहां पे उनके फार्म हाउस के ऊपर ऑक्शन सेरेमनी करने का मौका दिया, तो धन्यवाद करना चाहूंगा साहब। ऐसे ही हमें यहाँ पे आपकी शुभकामनाएं और आपका ऐसी प्रेम इस आगे के दौर में भी रहेगा, ऐसी हम यहाँ पे आशा करते हैं। और ले चलता हूँ फिर से एक बार आपको इस मुकाबले की ओर, मुकाबला आके रुका है, आने वाली 14 गेंदों के ऊपर 20 रन की जरूरत होगी। सामने बल्लेबाज डटे हुए मनोज भगत, जो अभी तक 2 चौके डाक चुके हैं उनके बल्ले से, और उनके साथ डटे हुए नमस्ते मोकल। इस बार फिर से एक बार ऊपर पिच गेंद थी, काफी बढ़िया यहाँ पे विकेट कीपिंग हो रही है, क्लोज विकेट कीपिंग हो रही है, मनोज भगत को जगह से हिलने का मौका ही नहीं दे रहे, क्योंकि जिस तरह से गेंद पिच के ऊपर गिरने के बाद विकेट कीपर के दस्तानों में और टस से मस नहीं हो रहे विकेट कीपर, अपने जगह से खड़े रखा है बल्लेबाज मनोज भगत को। फिर से एक बार गेंदबाजी मार के ऊपर संदीप पाटिल दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर, इस बार शॉर्ट पिच गेम कलाइयों का इस्तेमाल किया, ऑन साइड के ऊपर इसको मोड़ दिया, एक रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश होगी कि नहीं होगी। इस बार नमस्ते मोकल ने रोका है मनोज भगत को कि एक ही रन मुकम्मल किया जाएगा, क्योंकि नमस्ते मोकल ने देखा कि उस दौरान वहां पर फील्डिंग ने उस गेंद को कलेक्ट किया है, तो रुकना ही यहां पर लाजमी होगा। 3 ओवर का खेल हो चुका है, 3 ओवर के बाद टीम का कुल मिला के स्कोर है 45 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आने वाली। चार ओवर हुए हैं, 4 ओवर के बाद टीम कुल मिला के टीम का स्कोर है 45 रन, अभी तक आने वाली 12 गेंदे और 12 गेंदों के ऊपर जीतने के लिए 19 रन की जरूरत है लगभग देखा जाए तो, किस तरह से यह मुकाबला आगे बढ़ेगा देखना होगा दोस्तों। अब तैयार मी लगनाला जाऊं संग तुझा बापाला,
अग तयार मी लग्नाला जाऊन सांग तुझ्या बापाला इस बार आने वाली 12 गेंदे 19 रन की जरूरत होगी। ये जरूरत पूरी करने के लिए मनोज भगत और नमस्ते मोकल टट्टे हुए पिच के ऊपर। अभी तक नमस्ते मोकल अभी एक भी गेंद नहीं खेली है क्योंकि सारा डोर संभाला है, सारा यहाँ पे भार है मनोज भगत के कंधों के ऊपर है, काफी कंधे मजबूत है। अभी आने वाले 12 गेंदों के ऊपर 19 रन बनाने हैं। 46 रन स्कोर बोर्ड के ऊपर है। दीपक पाटिल गेंदबाजी मार के ऊपर इस बार कवर ड्राइव करने की कोशिश की थी बल्लेबाज मनोज भगत ने, बीट किया गेंदबाज संदीप पाटिल ने। काफी तजुर्बा है और काफी हर एक खिलाड़ी के पास तजुर्बा है, लेकिन यहाँ पे एज यहाँ पे मैटर करती है दोस्तों। एज के हिसाब से क्रिकेट का खेल हो रहा है क्योंकि हम सुबह से देख रहे हैं, क्योंकि स्लो यहाँ पे क्रिकेट हो रहा है क्योंकि बॉडी भी उनकी स्लो हो गई, तो उस हिसाब से क्रिकेट हमें देखने को मिलेगा। लेकिन पहले ताबड़तोड़ बल्लेबाजी की संदीप गावंड ने लगभग देखा जाए तो 15 गेंदों के ऊपर 27 रन बनाए थे और आगे का जो सारा भार है वो मनोज भगत के कंधों के ऊपर आ चाहिए। इस बार ऑन ड्राइव किया है, देखते देखते एक रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी, लेकिन तब तक इस गेंद को फील किया गया है। टीम का कुल मिला के स्कोर 47 हो चुका है, लॉस ऑफ 1 विकेट। काफी बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे, सेंसेबल क्रिकेट देखने को मिल रहा है। एक बड़ा शॉट आ रहा है, उसके बाद सिंगल डबल और एक बार डॉट गेंद, तो इस तरह से अच्छा क्रिकेट यहाँ पे। आने वाली 10 गेंदे 18 रनों की जरूरत होगी लगभग, यहाँ पे हर एक गेंद के ऊपर रन बनाने पड़ेंगे दोस्तों। लोअर फुल टॉस गेंद, बल्लेबाज को समझ में ले प्लस करने की कोशिश की थी, इस बार क्या होगा क्या नहीं होगा। इस दौरान फील्डर सेफ जोन में पहुंच चुके हैं, 22 के तौर पर ये एक रन मुकम्मल किया जाएगा टीम के साथ, ये एक रन जोड़ा जाएगा। आने वाली 9 गेंदे 17 रन की जरूरत है, 17 का खतरा अभी मंडरा रहा है दोनों टीमों के ऊपर। क्या होगा क्या नहीं होगा ये बता नहीं दोस्तों सकते, क्योंकि आने वाली 9 गेंदे महज और 17 रन की जरूरत है जरूरत पूरी करने के लिए। सामने बड़े बल्लेबाज खड़े है मनोज भगत, इस बार फिर से एक बार कंपन ट्रैप करने की कोशिश की थी, गली में गेंद चली गई, बीट किया बल्लेबाज को गेंदबाज ने, रफ्तार के सौदागर ये गेंदबाज हमें देखने को मिल रहे, काफी तजुर्बा, उस तजुर्बे के हिसाब से गेंदबाजी कर रहे। कभी गेंद गुडलिन स्पॉट के ऊपर पिक हो रहे, कभी गेंद यॉर्कर रीजन में हो रहे, कभी शॉर्ट पिच गेंद, इस तरह से वेरिएशन ला रहे हैं गेंदबाज दीपक पाटिल। आने वाले 8 गेंदे 17 रन की जरूरत है, 17 का खतरा दोनों टीमों के ऊपर मंडरा रहा है दोस्तों। इस बार कलाइयों का इस्तेमाल किया था, लेकिन ये रन किस तरह से अंपायर हमें बताएंगे। 22 के तौर पर ये रन मुकम्मल किए, इस बार विकेट कीपर ने गलती की, भुगतान करना पड़ेगा 4 रन से, तेजी से 4 रन से बढ़ता हुआ स्कोर स्कोर बोर्ड के ऊपर। 52 रन हो चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर, लॉस ऑफ 1 विकेट। अभी जिस तरह से हाई वोल्टेज दूसरे मुकाबला था, 8 गेंदे के ऊपर 17 रन चाहिए थे, ये बड़ा शॉट आया 4 रन, जो ये बड़ा शॉट आया विकेट कीपर के माध्यम से आया है, क्योंकि विकेट कीपर ने जो गलती की उसका भुगतान गेंदबाज को करना पड़ा। और इस दौरान टीम का कुल मिला के स्कोर 52, आने वाली 7 गेंदे और जीतने के लिए 13 रन की जरूरत होगी। जो रनों का और गेंदों का जो फासला कम ज्यादा हो रहा है दोस्तों, यही दोस्तों क्रिकेट है, कभी ज्यादा हो रहा है कभी कम हो रहा है, तो कम करने की कोशिश बल्लेबाज करेगा, ज्यादा करने की कोशिश गेंदबाज करेगा। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, गेंद को कलाइयों का इस्तेमाल करके ऑन साइड के रीजन में मोड़ दिया, इस बार फील्डर को थोड़ा सा चकमा दिया गेंद ने, फंबल हुए थे ये फील्डर, 2 रन मुकम्मल किए। मनोज भगत काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहा है, नमस्ते मोकल उनको सहयोग दे रहे खाली, क्योंकि स्ट्राइक के ऊपर कंटिन्यूसली मनोज भगत देखने को मिल रहे हमें। आने वाली 6 गेंदे और 11 रन की जरूरत है, 5 ओवर का खेल हो चुका है, 5 ओवर में टीम का कुल मिला के स्कोर है 44 रन, लॉस ऑफ 1 विकेट। काव्या इंटरप्राइजेस 40 प्लस मोटी जुई टीम को जीतने के लिए आने वाली 6 गेंदे और 11 रन की जरूरत है। डीजे टीम मीटिंग नहीं चाहिए, अंपायर आप ध्यान दो, आने वाली 6 गेंदे 11 रन की जरूरत।
यहाँ पे एक वीर मैया का यहाँ पे गाना लगाया जो कारला डूंगर में रहती है, सभी को याद आती है क्योंकि हमारे आगरी कोली कराहड़ी ये सब भाई लोग हैं उनको याद करते हैं और उनकी यहाँ पे याद दिलाते हुए हमारे डीजे मयूर आने वाली 6 गेंदें 11 रन की जरूरत। हाई वोल्टेज मुकाबला, इससे पहले भी सेम मुकाबला था, आने वाली 6 गेंदें 11 रन की जरूरत, पहले गेंद के ऊपर छक्का दागा था, सेम वही सिचुएशन देखने को मिली। क्या व्हाट कोई इंसिडेंट यहाँ पे वुरन उल्बेनोट 40 प्लस प्रीमियर लीग 2023 का यहाँ पे जानदार शानदार यहाँ पे ऑर्गेनाइजेशन किया है। क्या कलरफुल क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है, यहाँ पे देखने को मिल रहा है आने वाली 6 गेंदें 11 रन की जरूरत। यहाँ पे फील्डिंग में थोड़ा सा चेंजेस किए जा रहे हैं, यहाँ पे लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, डीप मिड विकेट, इस तरह से फील्डिंग को तैनात किया गया है। बैकवर्ड स्क्वेयर लेग फील्डर को यहाँ पे हटाया जा रहा है और उनको बैकवर्ड स्क्वेयर में लेके जा रहे निशाद गेंदबाजी मार के ऊपर 6 गेंदें आने वाली और 11 रन की जरूरत। ये रोकने के लिए गेंदबाज है सामने निशाद, बल्लेबाज सामने डटे हुए है। नमस्ते मोकल, नाम है दोस्तों क्रिकेट के पटल के ऊपर काफी है, काफी क्रिकेट खेल चुके हैं, तजुर्बा है, उस तजुर्बे के हिसाब से यहाँ पे क्रिकेट खेला जाएगा। क्या हो गया, इस बार पॉइंट की तरफ आया था फील्डर, फिर से एक बार ढकेल दिया उसको मिड विकेट की तरफ। यहाँ पे फील्डिंग में थोड़ा सा चेंजेस ला रहे, यहाँ पे ऑन ड्राइव किया है, देखते देखते डीप स्क्वेयर लेग की तरफ गेंद को ढकेला गया है। एक रन मुकम्मल किया, पहले फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक दी, उसके बाद दूसरे फील्डर ने इसको बैकअप दिया। इस दौरान 2 रन मुकम्मल किए नमस्ते वोकल में, आने वाली 5 गेंदें और जीतने के लिए 9 रन की जरूरत है। जिस तरह से पहली पारी में हमने देखा कि 6 गेंदों में 11 रन की जरूरत थी, पहला छक्का डागा था, लेकिन इस तरह से अभी क्रिकेट चेंजेस हो रहा है, पहले गेंद के ऊपर 2 रन मुकम्मल किए नमस्ते वोकल ने। इस बार बड़ा शॉट आया, कलाइयो का इस्तेमाल किया, बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता लाभा, गेंद चली पम पम पम, छक्का लगा तारा रम पम पम डीजे। डीजे यहाँ पे चेंजेस तो मयूर भाई हुआ है क्योंकि पहले 5 गेंदों के ऊपर 9 रन चाहिए थे, अभी चेंज क्या हुआ है 4 गेंदों के ऊपर 3 रन। तो आपने गाना लगाया जो चेंजेस हुआ है उस तरह से क्रिकेट में भी दोस्तों चेंजेस हो रहे, पहले 5 गेंदों के ऊपर 9 रन चाहिए थे छक्का दागा, उसके बाद अभी 4 गेंदों के ऊपर 3 रन की मेहनत जरूरत होगी। नमस्ते मोकल, पहले ही मैंने कहा दोस्तों क्रिकेट के पटल के ऊपर नाम ही दोस्तों काफ़ी है, जिस तरह से बल्लेबाज ये यंग थे तब खेलते थे, अभी 40 प्लस की एज है तभी भी वही बल्ला बोल रहा है दोस्तों। इस बार हल्के हाथों से खेला, दो को तकनीकी रूप से सक्षम ये बल्लेबाज, क्या तकनीक का इस्तेमाल किया, तू तू मैं यहाँ पे देखते देखते 1 रन मुकम्मल किया जा रहा है क्योंकि नमस्ते मोकल ने कहा अगर आप दौड़ लगाते मनोज भगत तो ये रन हो सकती है, लेकिन मनोज भगत ने यहाँ पे देखा कि ये रन होगी, अगर हम रन लेंगे तो मैं आउट हो सकता है, क्योंकि डेंजर जोन के ऊपर मनोज भगत थे, उन्होंने काफ़ी सेंसेबल दोस्तों क्रिकेट यहाँ पे हो रहा है क्योंकि उनके पास दोस्तों तजुर्बा है। ऐसे ही नहीं दोस्तों ये क्रिकेट खेलते हुए यहाँ पे आए हैं, ना गांव का नाम यहाँ पे रोशन करते हुए 40 ईयर गंवाए है। आने वाली 3 गेंदें 2 रन की महज जरूरत होगी। भेंडकल गांव से बिलोंग करते हैं मनोज भगत, काफ़ी अच्छा ग्राउंड भी है, रायगढ़ प्रीमियर लीग 2022 वहाँ हुई थी 40 प्लस की और उनके पास ही ऑर्गेनाइजेशन का यहाँ पे भार दिया था, वो अच्छे से संभाला था। इस बार चकमा दिया, थोड़ा सा अभी कैलकुलेशन चेंज हो जाएगा, चकमा दिया कान के नीचे से टर्र करते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। इस बार आने वाली 2 गेंदें 2 रन की जरूरत, यहाँ पे अभी हार्ट बीट बढ़ रहे हैं दोनों ही बल्लेबाजों के और गेंदबाजों की दोस्तों, क्योंकि आने वाली 2 गेंदें और 1 रन की जीत कंपलसरी चेसिंग है, इस टूर्नामेंट का रूल है, तो इस रूल के तहत आने वाली 2 गेंदें 2 रन की जरूरत। यहाँ पे फील्डिंग में परिवर्तन ला रहे हैं खुद विकेट कीपर, रवि भाई खुद तो विकेट कीपिंग कर रहे हैं और यहाँ पे फील्डिंग में चेंजेस ला रहे हैं। देखना होगा मनोज भगत बल्लेबाजी मार के ऊपर, अभी तक अच्छी पारी खेल चुके, उनके एक पारी में 2 चौके दाग चुके हैं,
और लेदर क्रिकेट खेलने का काफ़ी एक्सपीरियंस है। रवि भाई फील्डिंग में यहाँ पे चेंजेस कर रहे हैं, क्योंकि जो डीप कवर में फील्डर था उसको कवर की तरफ ढके लगाया है। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज है निशांत मात्रे, इस बार कवर ड्राइव किया था, चकमा दिया फील्डर के मस्तक के ऊपर, दस्तक दी। यहाँ पे अपॉर्चुनिटी थी, लेकिन अपॉर्चुनिटी का भाई जिस रफ्तार से गेंद को यहाँ पे कवर ड्राइव किया था दोस्त, उसी रफ्तार से जीत हासिल की। बल्लेबाज मनोज भगत ने तारीफ करनी पड़ेगी दोनों ही बल्लेबाजों की, नमस्ते मोकल और मनोज भगत की। निश्चित आपण पाहतोय भोजनाची व्यवस्था झालेली आहे, तर ज्यांना भोजन करायचं आहे त्यांनी आपण जाऊ शकते। कालच्या दोन दिवसांमध्ये ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था होती त्या ठिकाणी आपल्याला देखील करण्यात आलेली आहे, तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। पहिला विनर संघ, त्या संघाने मायरा इलेव्हन विंधने या संघासोबत त्यांना खेळावं लागेल, कारण पहिला जो विनर आहे अर्थातच आपण पाहतोय एमजेएस फायटर नागाव 40+ कर्णधाराला विनंती करतो की आपण यायचं आहे, आमच्यासोबत जोडलं जायचं आहे। आणि त्याचबरोबर मायरा इलेव्हन विंधने 40+ संघाचा कर्णधार यांनी देखील जोडलं जायचं आहे, कारण नाणेफेकीचा कौल होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात केली जाईल। विनंती असेल माझी एमजेएस फायटर नागाव 40+ संघाचे कर्णधार यांना की आपण यायचं आहे, आमच्यासोबत जोडलं जायचं आहे, कारण थोड्या वेळात सामन्याला सुरुवात केली जाईल। वीरेंद्र ठाकूर कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनंती असेल माझी फक्त आता दीपक पाटील यांना, मायरा इलेव्हन विंधने 40+ संघाचे कर्णधार। रोहिदास पाटील एक